मागील व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डवरून इन्स्टंट डिजिटल पॅन कार्ड कसे काढायचे हे पाहिले। या पॅन कार्डची ओरिजिनल हार्ड कॉपी आपल्याला हवी असल्यास आपण ती फक्त 50 रुपयात घरी कशी मागू शकतो ते या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यापूर्वी आपण आपले पॅन कार्ड व्हेरीफाय झाले आहे काय ते चेक करावे। व्हेरीफाय करण्याची पद्धत मी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर पाहूया ही व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी जयवंत माझ्या जय डुजड या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा विविध व्हिडिओच्या अपडेट्स आपल्याला मिळत जातील। जर आपण या अगोदर सबस्क्राइब केले असेल तर धन्यवाद। सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड ज्याची लिंक दिली आहे ती लिंक ओपन करायची आहे। त्यानंतर इथं आपल्याला आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। तर पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड टाकल्यानंतर आपली बर्थ डेट इथं आप टाकाय भरायची आहे, त्यांना ॲग्री करायचं आहे। त्यानंतर खाली हा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करायचा आहे। कॅप्चा टाकून आपण फॉर्म सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर ही अशी विंडो ओपन होईल। ह्यात आपले सगळे पॅन कार्ड जे आपण पॅन कार्ड दिलेले आहेत ते डिटेल आपल्यासमोर नाव पत्ता मोबाईल नंबर असे सर्व डिटेल ओपन होतील, हे चेक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपला खाली OTP साठी ईमेल ID किंवा मोबाईल नंबर किंवा आपण दोन्ही कोणत्याही ऑप्शनप्रमाणे आपण OTP मागून घेऊ शकतो। आपल्याला मोबाईलवर क्लिक केलं आहे, क्लिक करून ॲग्री करायचं आहे। त्यानंतर जनरेट ओ टी पी केल्यानंतर आपल्यासमोर ही OTP ची अशी विंडो ओपन होईल। यामध्ये आपला आलेला OTP आपण इथं एंटर करायचा आहे। तर OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट बटनावर क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटची विंडो ओपन होईल। यामध्ये आपण पेमेंट मोड सिलेक्ट करू शकता। पेमेंट मोड सिलेक्ट केल्यानंतर खाली आपला पेमेंट चार्जेस दिसून येतील। त्यानंतर आपला आय ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे, ते करून प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर आपल्याला पेमेंट कन्फर्मेशनची विंडो ओपन होईल। यामध्ये आपला पे कन्फर्म ह्या बटनावर क्लिक करायचा आहे। पे कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचे ऑप्शन पेटीएम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आपण ज्या की आपलं जर आपण एखाद्या UPI थ्रू ॲप थ्रू पेमेंट करणार असेल तरी पण हा QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट कम्प्लीट करू शकतो। पेमेंट कम्प्लीट केल्यानंतर आपल्यासमोर ही अशी पेमेंट ट्रान्झॅक्शन सक्सेस झालेची विंडो ओपन होईल। यामध्ये ही विंडोनंतर खाली आपला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट ही विंडो आपल्यासमोर ओपन होईल। म्हणजे जनरेट अँड प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण जे पेमेंट 50 रुपयाचं केलेलं आहे त्याची रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होईल। त्याची आपण प्रिंट काढून अथवा त्याची PDF फाईल आपण सेव्ह करून ठेवू शकतो। पॅन कार्डची ओरिजिनल कॉपी आपल्याला 15 ते 20 दिवसात आपला आधार कार्डवर जो पत्ता असेल त्या पत्त्यावर घरपोच होऊन जाईल। तर मित्रांनो, आपल्याला ही व्हिडिओ आवडली असल्यास सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांच्यात शेअर करा, तसेच लाईक व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।